नमस्कार सुप्रीमो चषक 2023 दहाव्या पर्वातील आज तिसरी रात्री या ठिकाणी पार पडली गेली आणि शौर्य हर्षित ठाणे हा संघ क्वालिफाय देखील झालाय सेमीफायनलसाठी. परंतु आजच्या या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अप्रतिम गोलंदाजी करत असताना प्रसिद्ध गोलंदाज भिवंडीचे ते म्हणजेच या ठिकाणी विवेक शेलार हे ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. विवेक काय म्हणाल आज सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला मिळतो त्याबद्दल? सुप्रीमो म्हणजे माझ्यासाठी वरच्या रोजचे म्हणतात ना आय पी एल प्रमाणे मी जर म्हणतो तसे टेनिस बॉलचे आय पी एल याचे कारण प्रत्येक खेळाडू असं वाटतं का सुप्रीमो खेळेल. माझ्यासाठी पण एक चांगली स्पर्धा म्हणजे आणि त्यामध्ये मी मॅन ऑफ द मॅच झालो तर मला खूप आनंद होतो आणि सुप्रीमो ट्रॉफी खेळायला संधी दिली दादांनी त्यांचा पण मी आभार करतो. आणि नंबर वन टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच झाल्याबद्दल मला चांगलंच फील होतं आणि माझ्या फॅन्सना पण चांगलं फील होतं त्यासाठी पण त्यांचा आनंद होतो. टेनिस क्रिकेट विश्व आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुप्रीमोचं काय स्थान आहे आणि तुम्हाला विवेक शेलार स्वतः ही सुप्रीमो चषकाला कोणत्या पद्धतीने पाहताय? टेनिस क्रिकेटमध्ये तर सर्वात नंबर वन जी टुर्नामेंट असेल तर सुप्रीमोच असेल कारण प्रत्येक कुठलाही खेळाडू असा सुप्रीमो खेळण्यासाठी एक वाट बघत असतो कधी येईल सुप्रीमोसाठी. त्यामुळे नंबर वन टुर्नामेंट तर माझ्यासाठी पण सुप्रीमो. विवेक तुम्हाला ऊर्जा देण्यामध्ये तुमच्या कुटुंबियांचा किंवा हे तुमचे जे फॅन्स आहेत खूप मोठ्या प्रमाणावर त्याविषयी काय म्हणाल? घरच्यांचा पण खूपच सपोर्ट आणि फॅन लोकांचा पण खूप सपोर्ट आहे. मॅचचा बी खूप फोन करायचं फॅन्सचा पण मनापासून मला सांगत असतात कधी मॅच त्याच्यामुळे त्यांचं पण मित्र आणि आणि आता सेमीफायनल गाठली आहे. त्याचबरोबर मी भीम विषय संजय पोतनीस साहेब त्यांच्याविषयी काय म्हणाल? त्यांचं हे भव्य दिव्य आयोजन मात्र गुंतवणूक बदलू शकते तरी बॉल खेळण्यासाठी घेऊन येतात. भाईंबद्दल बोलायचं झालं तर खूप छोटे कारण एवढी मोठी टुर्नामेंट टेनिस क्रिकेटला प्लॅटफॉर्म असं देण्यासाठी एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्यांच्यासाठी बोलायचं तेवढं कमीच आहे. अशी टुर्नामेंट दरवर्षी ठरत जातात कारण का टेनिस क्रिकेटरला पण असं वाटेल की मी टेनिसचे आय पी एल खेळतो. त्यांचा पण मी मनापासून अभिनंदन. बात आहे अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता मात्र वेध लागली असतील.